तर इवेंटला जायचं आणि त्यामुळे असिनच्या आयोजनाने आधी बोलणार आणि मी लगेच निघून जाणार आहे. त्या असिन मला तुमचं वाचून पण मला जायचं लांब म्हणून आपण सगळेजण लोकशाहीवर प्रेम करणारे आहात, संविधानावर प्रेम करणारे आहात आणि म्हणूनच इतक्या मोठ्या समूहाने इथं आलेलं आहे. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर परमवीर यांच्या विचारावर प्रेम करणार आहे आणि तुमचे नेते शरद पवार हे विचार आपल्या देशात टिकावे त्याचं या विचारांचं संरक्षण व्हावं या इथून भिंगडेला पायाला भिंगडेवरून फिरत आहे. अशा वेळी मला वाईट वाटतं. मी म्हणते शरद इतका माझ्या लहान आहे, बरं नाही तब्येत, तरी बिचारा फिरतो आहे आणि आपण घरात कसं म्हणून आम्ही काय करतो, माझ्या ते ताकद नाही पण मी कोल्हापूरला फिरतो. मला खात्री आहे जयंत पाटील येणार आहेत, आमचे विश्वजीत येणार आहेत, त्यानंतर समरजीत येणार आहेत, हे सगळे कोल्हापूरचे आमचे लोक येणार आहेत. फक्त मला मुश्रीफला पाडायचे आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे. सध्या महाराष्ट्र हा अंधारात तात्पर्यते प्रतिगामी शक्ती यावर डोकं काढत आहे आणि त्यामुळे अतिशय वाईट वाटतं, दुःख होतं की कसा होतो माझा महाराष्ट्र. परवा मी सरदेंचं भाषण ऐकलं नाही ज्ञानेश महाराजांचं की कसा झाला महाराष्ट्र, काय होता महाराष्ट्र आणि कसा झाला. म्हणजे रात्र झोपले अस्वस्थ झाले आणि मी म्हटलं आमच्या पिढीला आमच्या आईवडिलांनी किती सुंदर विचार दिले, किती सुंदर आदर्श ठेवला आमचा पुढं आणि आम्ही आमच्या मुलांपुढं हा पुरोगामी विचार करू शकत नाही. तेव्हा हे पुरोगामी विचार जीवन करण्यासाठी आपल्याला लढलं पाहिजे, ताकद नाही पण लढणार नाही. दुसरी गोष्ट मी बी जे पीची विष बनली, लक्षात घ्या अत्यंत नालायक लोक आहे, ही विषवली मुळापासून उपटली पाहिजे. तुम्ही विचार करा, तुम्ही भूलू नका. मी मुलांना सांगते, आयांना मला सांगायचं तुमची मुलं काय करतात लक्ष ठेवा. त्या भिड्याच्या पायपात जात नाहीत ना, तिकडे लक्ष ठेवा. हा भिड्या लोकांना मुलांना शैलीला पैसे देतो, दारू देतो आणि प्रचार करा म्हणतो बी जे पीचा आणि हे मुलं आपली करून मुलं त्याच्या पायपात सापडत आहे. हे आमच्या कॉलेजमध्ये अतिशय विद्यार्थ्यांना जागृत केले तेव्हा हे आयन लक्षात पाहिजे ठेवलं पाहिजे. आपला मुलगा मोबाईलमध्ये काय करतो, आपला मुलगा कोणाच्या संगतीत आहे हे लक्ष ठेवा. अन्यथा हे खाण्याचे लोक जर पुन्हा आले तर भारताचं वाटण आपली लोकशाही म्हणून जाईल. शाहू फुले आंबेडकर यांना हे फायदाही करते, इतके नीच लोक आहे. तेव्हा कृपया तुम्ही बी जे पी सोडून कुणालाही मत द्या. आता ही चिन्ह माझी काही पाठ नाही. दुसरी गोष्ट की असीम आणि ज्ञानेश महाराव, निरंजन टकले, निखिल वावरे देशभर फिरत आहेत आणि परवा आमच्या कोल्हापूरला आलं. मी म्हणलं असीम कृपया बारामती करा, तुम्ही बारामतीला जागं करूया आपण. ते बिचारे माझ्यासाठी शरद पवारांसाठी इथं आलेले त्यांचे मी आभार मानते. हे अंधारातली प्रकाश किरण आहे, आशीची किरण आहे आणि त्यामुळे मला तर वाटतं त्यांचं संरक्षण करावं, त्यांनी बॉडीगार्ड ठेवावे. कारण हे इतके दुष्ट लोक आहेत, दाभोळकरांचा वध करायला घाबरलेले आहेत, पानसरेंचा वध करायला घाबरलेले आहेत, गांधीजींचा वध करायला घाबरलेले आहेत आणि त्यांना ह्या अशा विचाराची माणसं चालत नाही आणि त्यामुळे तुम्ही कृपया संरक्षण घ्यावं असं मला वाटतं. आमच्या आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेला पार संकट होतो, आमचा जन्म पार संकट झाला पण हे असा हे अंधारी होत नव्हतं.
आम्ही प्रभात फेऱ्या काढायचो, राष्ट्र सेवा दलात जायचो, झेंडा काठी घेऊन जातो, जनगणमन राष्ट्रगीत म्हणायचो, त्यानंतर गाणी म्हणायचो स्वामी गुरुजींची, आणि मग घरी यायचो. आमच्या घरी नाना पाटील क्रांती येऊन नाना पाटील हे जे देशभक्त होते चळवळ चळवळ ते लपून बसायचे. असा देतो आम्ही. आमच्या आईवडील पुरोगामी विचारायचे होते आणि ते माळ्यावर लपून बसायचे. मी स्वतः पाळलेले आणि जाताना माझे आईवडील क्रांतीचं नाना पाटलांना धोतर जोडी ते टोपली घालायचे, टोपली आणि हातामध्ये पैसे गुपचूप ठेवून त्यांना निर्माण. आम्हाला दम असतात, कुणी आहे घरात सांगायचं नाही. मग आम्ही कधी कोणाला कळून नाही आलेलं, पण ते माळ्यावर बसायचे आणि रात्री हळूच निघून जायचे. आम्ही म्हणायचं मुलं की त्यांना पैसे का द्यायचं, नाना पाटलांना या लोकांना तुम्ही पैसे तेव्हा आई म्हणायची की जे समाजाचा संसार करतात त्यांचा संसार समाजाने करायचा. नाना पाटील आयुष्यभर देशाचा तिथे त्यांचा संसार आपण करायचा. या पुरोगामी विचारातूनच माझं लग्न झालं. एन डी पाटलांचे माझं लग्न झालं याचं कारण त्यांचे विचार बरोबर होते. त्यांच्या जो दमळा नव्हता त्यांनी सांगितलं होतं मी नोकरी करणार नाही, मी वकिली करणार नाही, मी घरात पैसे देणार नाही, मी आयुष्यभर समाज कार्य करणार. तुम्हाला तुमची मुलगी द्यायची असेल तर द्या. माझी आई अरे वडील आमच्या हळवे होते, माझी आई करारी होती, लढणारी होती. ते म्हणाले मला म्हणाले घालू नको लग्न करे. वडील म्हणाले तुला तर ती मुलगी वागवली तुझ्या काट्या पदार्थ ढकलायचं. तर म्हणाले नाही आपली मुलगी पण लढवू आणि कावळ्या चिमण्याचे संसार कुणी करतो. तेव्हा ही लढवई आहे की तिचा आदर्श आई वडील माझे. तेव्हा हिचं लग्न आपण करूया आणि ते यशाची जर मी नोकरी केली आयुष्यभर आणि आमचा हा संसार सुखाचा झाला. आता दुसरं मला सांगायचं की एन डी पाटील हे सांगायची आवश्यकता आहे. एन डी पाटील आणि शरद पवार हे भिन्न भिन्न पक्षाचे ते विचार करा. शेतकरी कामगार पक्षाचे एन डी पाटील, शरद पवार काँग्रेसचे, दोघांचे विचार भिन्न मात्र लोकशाही समता स्वातंत्र्यावर विश्वास ठेवणार हे असे बी जे पी सारखे त्यांचे विचार नव्हते. तर धोरणामध्ये फरक होता. काँग्रेस जरा भांडवलशाही वर्गातला होता आणि ह्या एन डी पाटलांचा पक्ष हा शेतकरी कामगार वर्गासाठी घटणार होता. पण तुम्ही ऐका, पण राजकारणाचे जोडे दोघे बाहेर ठेवायचे आणि घरामध्ये ठेवायचे. कधीही एन डी पाटलांना उलट आमच्या आई वडिलांना चार जावळी, पण चार जावळीमध्ये सगळ्यात लाडके हा फाटका विचारवंत जो जावळी आहे तो सगळ्यात त्यांच्या आमच्या आई वडिलांना आवडता अतिशय. आणि ते त्याचं भांडे पाटल्यांचं आणि आजीच्या पाटल्यांचं इतकं प्रेम गोडी गोड त्यांना, याचं कारण दोघंही हरमनमारे होते. दोघांचंही वाचन अतिशय होतं, दोघांनाही पुस्तकाचा माग होता आणि दोघंही संवेदनाशील होते. दोघांच्याही डोळ्याला लगेच पाणी व्हायचं आणि त्यामुळे मी कधी बारामतीला गेले की एन डी पाटलांना अरुण पवार म्हणजे माझ्या आम्ही काचाच्या मनात ओढून यायचे घरी. मग माझी आई म्हणायचे अरे काय रे तू नारायणराव आमच्याजवळ ठेवतच नाही, लगेच ओढून देतो. इतकी त्यांची दोघांची दोस्ती आणि हर हुनमारी असे दोघे. आणि आणखी त्यांची मैत्री वाटायची कारण माझे जे भाऊ हनुमंतराव इतके संवेदनाशील होते की काम दिवाळीमध्ये कामगाराच्या वस्तीतल्या मुलांना बोलवायचे, सगळ्यांना गोल वाचवायची, त्यात आमची मुलं असायची आणि सगळ्यांना फटाके वाटायचे. फटाके वाटायची फळा असू द्यायचे. इतका हा माणूस संवेदनाशील आणि त्यामुळे हे गेले आकारे, त्यामुळे म्हणजे फार नुकसान झालं. आमची मुलं म्हणायचे आम्हाला एकच माव आहे आणि ते म्हणजे तातूचे मामा. मी म्हणायचे नाही रे सगळे मामा आहेत ना, सगळे चांगले आहेत नाही आम्हाला तर असे मानत पाहिजे इतक्या तिकडे मिळते. तर मला काय म्हणायचं स्टेजवर टीका करायची,
एकमेकांना यांनी माझी तर खूपच टीका करायची, पण त्यांनी कधीही विचार वेगळे नाती बिघडवली एकमेकांवर प्रेम करत. आणि मला सांगायला आठवण असतं की बहिणी माझी सगळ्यात जास्त माझ्यावर लक्ष, माझ्या संसाराकडे प्रतिबद्ध लक्ष. त्यामुळे जे आठवण येते झगडे फार दुःखच आहे. मुला मुलाने एवढं सांगायचं की बाबा लोकशाही तुम्ही सर्व या बटावरणांच्या विचाराला बळी पडू देणार. मला लहानपणी आठवतं उरूचा चला आणि उरचा आणि शिर दिवाळी मुस्लिम मुलांच्या घरी किती छान दिवाळी संशय घेतात. सुद्धा आम्ही संध्याकाळ पहिली सेवादारात जायचो आणि झेंडा वंदन करायचो, साने गुरुजींची गाडी मारायचो. तर त्यातले दोन गाडी म्हणून निरा झालो माझा विचार. माझा विद्यार्थी आहे चळवळीतला, अतिशय खर तर भावनिक वातावरण आहे माईंच्या. माहिती तुम्ही इकडे या, डोळ्यामध्ये आपण अशुभ पाहतो. आता माईंनी ज्यांचा उल्लेख केला त्या साने गुरुजींची दोन गाणी आपण या ठिकाणी गाणार आहोत. साने गुरुजींची दुसरी ओळख म्हणजे या महाराष्ट्राने दोन पुरुषांना आई म्हटलं, एक ज्ञानेश्वर माऊली आणि त्यानंतर साने गुरुजी माऊली. तर त्या साने गुरुजींनी लिहिलेली ही दोन गाणी, एक गाणं आहे ते प्रेमाचं तत्वज्ञान सांगणारं आणि दुसरं गाणं आहे ते क्रांतीचं तत्वज्ञान सांगणारं. कारण हे जे वातावरण आहे हे भावनिक आहे, मायेचं आहे, प्रेमाचं आहे, परंतु या मायेच्या शेल्याला जेव्हा क्रांतीची झालर लागेल तेव्हाच खऱ्या अर्थानं महाराष्ट्र धर्माची पुन्हा एकदा आपण प्रतिष्ठापना आपण करू शकणार आहोत. त्यामुळे हे गाणं, ही दोनच गीतं आपण गाणार आहोत. हे एक प्रेमगान आणि एक क्रांतीगान आपण सर्वांनी मिळून गाऊया आणि आपल्या सर्वांमध्ये ते चैतन्याचं स्फुरण चढू दे अशी विनंती मी या ठिकाणी करतो. या गाण्यापासून योग्य तो बोध आणि बीजेपीला चिरून गाण्यातला अर्थ समजून घ्या आणि पहिला आपण खरा तो एकची धर्म ही प्रार्थना गात आहोत. माझी आपणा सर्वांना देखील विनंती आहे की आपण आमच्यासोबत हे प्रेमगीत गायन करावं. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म जगाला जगी जे दीन अति पतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. सदा जे आज अति विकल, जयाना गांजती सकल, तया जाऊन हसवावे जगाला प्रेम अर्पावे. प्रभुची लेकरे सारी तयाला
ही प्यारी नाना तुच्छ देखावे जगाला प्रेम पावे असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे परार्था प्राण ही प्यावे जगाला प्रेम पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे जगाला प्रेम पावे. दुसरं गीत आहे साने गुरुजींचे आणि प्रभात पेला काढताना आणि स्वातंत्र्याकडे तुम्ही त्या गाणी हे गाणी म्हणायचे आणि मुठी अवळून म्हणायचे आणि या गाण्याची आता खूप गरज आहे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.